नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण जर अद्यापपर्यंत माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल किंवा व्हिडिओ लाईक किंवा शेअर केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व व्हिडिओ मित्रांना शेअर करा. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी वर्तमानपत्रामध्ये आलेली 7व्या वेतन आयोगासंदर्भातील 7व्या वेतन आयोग समितीचे काम पूर्ण या आशयाची बातमी ही वर्तमानपत्रात आलेली असून आपण आज या व्हिडिओमध्ये ती संपूर्ण बातमी सविस्तर बघणार आहोत. तर बघूया आपण संपूर्ण बातमी. 7वा वेतन आयोग समितीचे काम पूर्ण. राज्य व इतर पात्र कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून 7वा वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यासाठी गठीत करण्यात आलेली KP बक्षी समितीचे काम पूर्ण झाले. 15 नोव्हेंबर रोजी या समितीने आपले कामकाज पूर्ण केले अशी माहिती काष्ट्राईब जिप कर्मचारी संघटनेद्वारे प्राप्त झाली. या कामकाजाच्या अहवालाच्या प्रति सहमतीसाठी समितीच्या अन्य 2 सदस्यांकडे पाठवण्यात आलेल्या आहेत. यात अप्पर मुख्य सचिव सेवा व अप्पर मुख्य सचिव वित्त यांचा समावेश आहे. ही सहमती प्राप्त होताच पुढील आठवड्यात राज्य शासनाकडे हा अहवाल सादर होणार आहे. या अहवालात काय दडले आहे याची राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पगारात भरकोस वाढ होणार की निराशा हाती लागणार याचा उलगडा पुढील आठवड्यात होणार आहे. हा अहवाल सादर झाल्यानंतर राज्य शासन त्याचा संवर्गनीय आहे अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमेल व ही समिती साधारणतः 1 महिन्यात आपला अहवाल सादर करेल. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात येईल. ही मंजुरी मिळताच राज्य शासन निर्णय जारी करेल. 1 जानेवारी 2019 पासून सुधारित वेतन श्रेणी लागू होण्याची शक्यता आहे. वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यास विलंब झाल्यास 1 जानेवारी 2019 पासून 2.57 फिटमेंट फॅक्टरनुसार 7व्या वेतन आयोग लागू करण्यात येईल असे राज्य शासनाने यापूर्वीच जाहीर केले आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनात 15 ते 24% वाढ अपेक्षित आहे. 7व्या वेतन आयोगात 19 वेतन श्रेणी स्तर असून या स्तरातच वेतन श्रेणी निश्चित होणार आहे. या अहवालात एकाच पदावर 10, 20 व 30 वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याची तरतूद राहील अशी अपेक्षा डॉक्टर सोहन चौरे यांनी व्यक्त केली. या वेतन आयोगाचा 17 लाख कर्मचाऱ्यांसोबत 4 लाख सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ होणार असल्याची माहिती काष्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सोहन चौरे व सचिव नरेंद्र धन विजय यांनी देऊन या अहवालाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली. तर मित्रांनो, आपण बघितले आज की वर्तमानपत्रात 7वा वेतन आयोग समितीचे काम पूर्ण या संबंधाची ही बातमी आली होती. आपण आज या व्हिडिओमधून ती सविस्तर बातमी आज इथे बघितलेली आहे. तर मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व व्हिडिओ अधिकाधिक आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.